आमदार संजय शिरसाट आपल्यासोबत आपण त्यांची थेट बातचीत करणार आहोत. आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक आहे, विविध निर्णय होतील असं वाटतं तुम्हाला राज्याच्या हिताचे? कॅबिनेटची बैठकच घेण्याचं कारण असं आहे की समोर आता आचारसंहिता आहे, त्यापूर्वी जे काही योजना असतील किंवा काही ज्या महत्वाची जी काही कामं असतील त्या सर्वांना मंजुरी देण्याचा का या कॅबिनेटमध्ये होईल असा एक अंदाज आहे. नक्कीच. आज उद्धव ठाकरे महाविकास आघाडीची बैठक सुरू आहे दिल्लीमध्ये आणि त्या ठिकाणी मुख्यमंत्री पदाचा चेहरा उद्धव ठाकरे असणार आहेत का, यावर बराच विचार विमर्श सुरू अशी सुद्धा माहिती मिळते का, कसं पाहता याकडे? आता सर्वजण मिळून गेलेले आहेत, कदाचित राहुल गांधीला ते विनंती करत असेल की आम्हाला मुख्यमंत्री पद द्या, तर मला वाटतं पक्षाचं त्यांचं धोरण आहे, मागताना आता दिल्लीला जावं लागतं हे दुर्दैव फक्त त्यांच्यावर आता ओढवलंय. मला वाटतं त्याचा महाराष्ट्राच्या जनतेला पसंत पडणार नाही, ते आवडणार सुद्धा नाही. दुसऱ्यावर टीका करताना ज्या पद्धतीने करत होते आज ते लाचार होऊन दिल्लीच्या तख्ताजवळ जाऊन ते मुजरा घालत आहेत, हे शोभणार नाही. नक्कीच. आपण पाहतोय की गेल्या अनेक दिवसांपासून राज्यामध्ये मुख्यमंत्री ज्या पद्धतीनं काम करतायत बरीचशी टीका टिप्पणी त्यांच्यावर पण शिवसेनेकडून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाकडून केली जाते. दिल्लीचं पायपुष्ण असं वारंवार त्यांना बोललं जात होतं, दिल्लीला वारंवार जातात असं बोललं जात होतं, पण आता उद्धव ठाकरे स्वतः दिल्लीला आहेत. म्हणून सांगतो ना, काम करणाऱ्या माणसावर टीका करणं सोपं आहे, परंतु आज ते जे काही करत आहेत कशासाठी दिल्लीला गेले हे जर प्रश्न जर विचारला तर त्याचं उत्तर कोणतंही त्यांच्याकडे मिळणार नाही. आणि सहकुटुंब सहपरिवार मला वाटतं कोणत्या पक्षाच्या बैठकीला कोणताही राजकीय नेता आजपर्यंत गेला नसेल, परंतु हे गेलेत. याचा अर्थ असा होतोय की आता त्यांचा स्वतःच कॉन्फिडन्स हा लूज झालेला आहे. मनसेचे नेते आहेत कर्णबाळा दिनबुळे आणि सध्या कर्णबाळा दिनबुळे जे आहेत ते फरार आहेत, त्यामुळे बरीचशी टीका टिप्पणी त्यांच्यावर होते. अमोल मिटकरी आरोप करत आहेत की मुख्यमंत्र्यांचं त्यांना अभय. मुख्यमंत्र्यांचं असं कोणाला अभय दिलं जात नाही, तो त्यांचा वैयक्तिक असलेला वाद आहे, त्या वादावर आम्ही कोणतीही टिप्पणी करणार नाही. पाणी कुठेतरी मुरते असं म्हणतात वारंवार, आमचा काही त्या प्रकरणाशी आमचा कोणताही संबंध नाही आणि आम्हाला त्याच्याशी काही घेणे देणे नाही. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. कॅमेरा पर्सन खंडुराचा गिरीश गायकवाड, टीव्ही 9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.